हा छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा आहे. सिंहासन चौथऱ्याच्या मागील बाजूला जे सर्वात शेवटचं आयताकार चिरेबंदी ज्योत आहे हे छत्रपती शिवाजी महाराजांचं निवासस्थान आहे असं मानलं जातं. ही अत्यंत पवित्र वास्तू जी आहे या वास्तूचे सुद्धा मोजमाप आज आपल्याकडे आहेत. त्याची लांबी 51.44 मीटर म्हणजे जवळपास 140 फूट आहे आणि रुंदी 32.04 मीटर म्हणजे 47 फूट आहे. आणि याचा जो ज्याला आपण ह्याचं क्षेत्रफळ म्हणतो ते 16.60 गुंठे म्हणजे हा जो बालेकिल्ला आहे आणि वरून बालेकिल्ला म्हणजे ज्याच्यामध्ये राज सदर राज दरबार नंतर आपल्या वेगवेगळ्या बैठका आहेत जसं आपण म्हणतो दिवाने खास ही बैठक आहे मागच्या बाजूला त्याचं ज्योतं आहे. नंतर इथं आपल्याला हे लांबलचक जे ज्योतं दिसतंय याच्यात म्हणजे चांदोरकर सर असतील किंवा बऱ्याच संशोधकांनी त्याची त्यांची मतं मांडलीत की हा स्वयंपाक घर असावं का आणि त्या पद्धतीने. नंतर जे मुख्य ज्योत आहे जिथं राहता राजवाडा आहे ते ज्योत आणि मागे आहे त्या म्हणजे राणीवासा. तर ह्या सर्वांचा म्हणजे बालेकिल्ला मिळून तू बालेकिल्ला तो मी म्हणालो तसं हा जो बालेकिल्ला आहे जो आता वरुणी सांगितला तो पूर्ण हा 16.60 गुंठे आहे. आणि फक्त राजवाड्याचा जर क्षेत्रफळ आपण बघितलं तर ते 3.81 म्हणजे जवळपास 154 गुंठे. मला वाटतं राजवाड्याचं क्षेत्रफळ हे 16.60 गुंठे आहे आणि जो बालेकिल्ला आहे तो 154 गुंठे असावा. पण प्रसाद तुमचं म्हणणं आहे की ही सांडपाण्याची व्यवस्था या ठिकाणची इथे काही रिमेन्स पण दिसतात दिसतात. जसं आपण मग रेन वॉटर हार्वेस्टिंग बघितलं तसंच पाण्याचा जास्तीत जास्त कसा उपयोग आणि व्यवस्थितरित्या करता येईल आणि किल्ल्यावरचं पाणी पण आहे त्याचं सांडपाणी आहे त्याचं पण नियोजन व्यवस्थित कसं करता येईल याला पूर्णपणे महत्त्व दिलेलं दिसतंय. आपण जर बघितलं या बालेकिल्ल्याच्या आतमध्ये या भागातून आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस याचा रिमेन्स दिसतात तिथे व्यवस्थित एक छोटी लाईन काढून घेतलेली आहे. या ठिकाणी पण दिसतं नाही का ही दगडी अशी ही नव्हे ना ही आहे का. नाही एकच आहे की जो स्लोप पाहिला जर जेवढे जोते आहेत या जोत्यांवरचं रूफ जे म्हणतो छत हे कौलारू उतरत्या याचं होतं. तर जर उतरते छपरांचं पाहिलं आपल्याला इथं तळखड्याचे इव्हिडन्स दिसतात ह्यानुसार जर पाहिलं या ठिकाणी हो तर ह्या तळखड्यांचे इव्हिडन्स आणि स्लोपिंगचा जो रूफचा जो अँगल आहे तो पाहिला तर आपल्याला कळून येतं की पाणी जे आहे रूफचं पाणी ते खाली उतरून ते एका चॅनलने चॅनल आउट करणं या पद्धतीची त्याची रचना आहे. आता मला जर महत्त्वाचा तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की हे जे ह्या संस्थेने केलेलं जे काम आहे हे काम का महत्त्वाचं आहे. सर महत्त्वाचं एक आहे की डॉक्युमेंटेशनचा खूप महत्त्व म्हणजे जतन आणि संवर्धनाचा सर्वात महत्त्वाचा टूल काय असेल तर डॉक्युमेंटेशन आहे. जोपर्यंत जतन संवर्धन हे शास्त्रोक्त पद्धतीने जर आपल्याला डेटा उपलब्ध झाला नाही तर मला वाटतं की आपण काही गोष्टी हवेत बोलू शकतो असं वाटतं. त्याच्यामुळे जर आपल्याकडे MRSAT ने केलेलं एरियल मॅपिंग आहे नंतर त्यांनी केलेले काही ड्रोन सर्वेच्या माध्यमातून मिळालेल्या मॉन्युमेंट्सच्या डिटेलिंग्स आहेत मग ते स्टोनच्या साईजेस असतील त्याच्या जॉयनरी डिटेल्स ज्या फ्रंट फसाडवर दिसतात या सर्वांचा जर विचार केला तर जतन संवर्धनासाठी हे डॉक्युमेंटेशन टूल खूपच महत्त्वाचा रोल प्ले करेल. कारण की आपल्याला एका क्लिकवर त्या मॉन्युमेंटचा प्रत्येक दगडाला मोजता येणार आहे आणि इस्टिमेशन आणि आपण जे काही कामं सुरू करण्याच्या जे इस्टिमेट बनवतो त्या इस्टिमेटसाठी हा डेटा खूप महत्त्वाचा आहे. आणि हा आजच नाही तर जर समजा प्राधिकरणाचा आणि आर्कियोलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया पुढच्या 10 ते 20 वर्ष वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये काम करणार आहे तर ह्या प्रत्येक टप्प्यावर ह्या डॉक्युमेंटेशनचा तसा फायदा खूप आहे. पण जर कोणी असं म्हणाला की रिस्टोरेशन मॉन्युमेंटल रिस्टोरेशनच्या दृष्टीनं हा खरंच उपयोगात येईल का. तर मॉन्युमेंटल रिस्टोरेशनसाठी तर निश्चितच आहे कारण की पहिली फेज जी आत्ता आपण केली MRSAT कडनं ती आहे की ह्या प्रत्येक एरियल मॅपिंगने ह्या मॉन्युमेंट्सच्या आपल्याला फुटप्रिंट जे आहेत त्या कळलेल्या आहे म्हणजे 5 सेंटीमीटर डिटेल इतका कॉन्टूरचा आपल्याला डिटेल मिळाला आहे याच्यानुसार. आणि पुढची जी फेज आहे कॉन्टूर म्हणजे चढ उतार. हा चढ उतार जे आपल्या या सफाट जो भूभाग आहे याचे चढ उतार तिथं आलेले आहेत. नंतर दुसरं जी बांधकाम आहे त्याचे जे चढ उतार आहेत म्हणजे आपण पाहिलं जोत नंबर 1 हे एका सर्टन हाईटवर आहे जोत नंबर 2 हे दुसऱ्या हाईटवर आहे तर याचे सुद्धा डिफरन्सेस आपल्याला त्याच्यामुळे कळणार आहेत. आणि पुढचा जो त्याचा टप्पा आहे लिडार सर्वे याच्याने आपल्याला पूर्ण मॉन्युमेंट हे आपल्याला एका क्लिकवर मोजता येणार आहे. कोणता दगड त्याच्यातला फ्रजाईल झालाय म्हणजे खराब झालाय त्याची क्षती झाली आहे हे आपल्याला त्याच्यावरून एका क्लिकने समजणार आहे आणि जतन संवर्धनाचे पॅरामीटर्स ठरवायला याचा खूप मोठा वापर होणार. म्हणजे तंत्रज्ञानाने आपल्या ह्या वास्तूचं संवर्धन करायला खूप मोठी मदत केली असं आपण म्हणतो. नक्कीच तुमचा थोडक्यात परिचय मला ह्यासाठी महाराष्ट्राला आवश्यक आहे वरून की जे प्रेक्षक बघतील त्यांना हे माहिती आहे मला माहिती आहे की तुम्ही रायगड प्राधिकरणासाठी
एक असे वास्तुविशारद म्हणून काम करता की ज्याच्यात संवर्धनाची तुमच्याकडे स्पेशालिटी आहे, थोडंसं तुमचं बॅकग्राऊंड आणि तुम्ही काय काय देशभरामध्ये केलं, कारण मागच्या भेटीत तुम्ही बरेच तपशील मला दिले होते. बेसिकली मी रायगड विकास प्राधिकरणात काम करण्याआधी मी माझं जे शिक्षण आहे MArch आर्किटेक्चरल कॉन्झर्वेशनचं ते मी दिल्ली इथून स्कूल ऑफ प्लॅनिंग अँड आर्किटेक्चरमधून घेतलं. मी गोव्याला युनेस्कोच्या जे प्रोजेक्ट्स होते त्याच्यातही बऱ्याच ठिकाणी काम केलं, गोवा हेरिटेज प्रोजेक्ट्सवर काम केलं याच्या आधी. आणि नंतर जेव्हा माननीय युवराज छत्रपती संभाजीराजे यांच्या अध्यक्षतेखाली जेव्हा रायगड विकास प्राधिकरणाची स्थापना झाली तेव्हा मी 2018 सध्या रायगड विकास प्राधिकरणावर मुख्य वास्तुसंवर्धक म्हणून कार्यरत आहे. आमचं एक्सपर्ट पॅनल आहे याच्यात, ज्याच्यात डॉक्टर AK सिन्हा आहेत, रामनाथन आहेत, सोनी आहेत, तर यांच्या मदतीने गडावरचं जे काही जतन संवर्धन आणि विकास जो प्राधिकरणामार्फत चालू आहे त्याचं पूर्ण निगराणी, त्याचे प्रत्येक डे टू डे फोटोग्राफिक डॉक्युमेंटेशन असेल, त्याचं डे टू डे ड्रॉइंग्स असतील, याचं सर्व सध्या माझ्यावर तसं जबाबदारी आहे. आणि नागपूरच्या संस्थेचं हे काम फक्त किल्ला संवर्धनासाठी नाही तर 21 जी गावं आहेत त्याच्या दृष्टीने महत्वाचं आहे. तुम्हाला ओढे कळतील, आड कळतील, पानवठे कळतील आणि जुन्या वास्तू सुद्धा कळतील. 21 गावांचं म्हणजे जर आपण पाहिलं प्राधिकरणाची जी व्याप्ती आहे ती युवराज छत्रपती संभाजीराजांचा आग्रह होता की फक्त किल्ल्याला प्रोटेक्ट करून चालणार नाही तर ही 21 गावं त्याची खरे कस्टोडियन आहेत. आणि ह्या 21 गावांचं जर आपल्याला मूलभूत सुविधा विकास आणि जतन संवर्धन करायचं असेल तर ह्या 21 गावांमध्येही जे काही हे आहेत फिजिकल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मग आपण म्हटलं त्याप्रमाणे आड असतील, विहिरी असतील, तलाव असतील, या सर्वांचं ह्या MRSAC ने केलेल्या मॅपिंगमुळे आपल्याला ठळकपणे ते दिसून येत आहेत. आणि दुसरी गोष्ट, पाण्याचे जे प्रवाह आहेत किल्ल्यावरून वाहणारं पाणी या 21 गावांमध्ये ज्या ज्या ठिकाणी जाणार आहे जातं त्याचं प्रवाह हे सुद्धा निश्चित ह्या मॅपिंगमुळे झालंय. त्याच्यामुळे आपल्याला भविष्यात जर कुठं बंधारे बांधायचे असतील किंवा कोणतेही विलेज डेव्हलपमेंटचा प्रोग्राम हाती घ्यायचा असेल तर ही मॅपिंग खूप महत्वाची आहे. आणि त्याचा प्लस जतन संवर्धनासाठी म्हणजे ह्या 21 गावांमध्ये बीट अँड पीसेसमध्ये बरेच हेरिटेज रिमेन्स आहेत, कारण की नक्कीच ह्या 21 गावांमध्ये त्या काळात बराच वावर होता आणि त्या पद्धतीने हे आहेत. आता नागपूरची जी संस्था म्हणते की महाराष्ट्रानं न बघितलेले, कारण ते रिमेन्स हे एक तर त्यांच्यावरती काहीतरी काडी कचरा गाळ ओव्हर द पिरियड ऑफ टाईम जे काही घडलं ते घडलं, ते 100 वास्तू आता त्यांच्या स्कॅनिंगमधून आपल्याला दिसणं त्याचं किती महत्त्व आहे. आता MRSAC ने जो मॅप केला आहे गडावरचा, गडाच्या पृष्ठभागाचा, तर त्याचा विचार केला तर सर्व ज्या वास्तू गडावर आहेत, आपण बालेकिल्ला म्हटलं तर बालेकिल्ल्यातल्या वास्तू ठळकपणे दिसून येतात, पण बऱ्याच स्कॅटर्ड ज्या ह्या किल्ल्याच्या पृष्ठभागावर विखुरलेल्या वास्तू आहेत, या विखुरलेल्या वास्तू डेब्रीजमध्ये दाबल्या गेल्या आहेत, म्हणजे मातीचा मलबा आपण ज्याला म्हणू शकतो त्याच्यात दाबल्या गेल्या आहेत. पण ह्या मॅपिंगमुळे, एरियल मॅपिंगमुळे आपल्याला एक वास्तू आणि त्याचा फुटप्रिंट हा कळायला लागला आहे. म्हणजे जर आपण म्हटलं की रायगडावर बऱ्याच रेफरन्सेसमध्ये म्हटलं जातं 300 वास्तू रायगडावर आहेत, तर 300 वास्तूपैकी त्या मॅपमध्ये आपल्याला 150 वास्तू या डेब्रीजमध्ये दाबलेल्या दिसतात. फाईन. आणि याचं महत्त्व हेच आहे की जे ऐतिहासिक दस्तामध्ये लिहिलं गेलं की रायरीचा हा जो किल्ला आहे हा जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांची राजधानी आहे तिथे 350 वास्तू होत्या. आज पहिल्यांदा शास्त्रीय दृष्ट्या आपण हे म्हणू शकतो वरून की होय, छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेला ह्या किल्ल्यावरती त्याचं इतकं मोठं वैभव होतं की आज आधुनिक तंत्रज्ञानानं आपण हे सिद्ध केलं की शिवाजी महाराजांच्या ह्या राजधानीत 350 अशा भव्य दिव्य वास्तू होत्या. हे बरोबर आहे? बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात एक आहे की रायगडाचं खरं कॅरेक्टर या मॅपिंगमुळे करणार आहे. अतिशय महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून मी पुन्हा पुन्हा म्हणतोय धोरणकर्त्यांनी याचा विचार करावा. आपल्याला किल्ल्याचं संवर्धन करायचं आहे की केवळ अशा वास्तू अशा गोष्टी आपल्याला उभा करायच्या की ज्याच्यातनं महाराजांचा खरा इतिहास आपल्यापर्यंत येणार नाही. प्रसाद, एक गोष्ट आहे, तुम्ही नागपूरला आल्यानंतर ज्या चोर दरवाज्याबद्दल आम्हाला उत्सुकता होती, खरं म्हणजे तो चोर दरवाजा आहेच, तो लोकांना दिसला, पण तो त्यांच्या स्क्रीनिंगमध्ये जास्त ठळकपणे तो दिसलेला आहे. म्हणजे अनेक ठिकाणी ते ड्रोन पोहोचू शकतात. जो चोर दरवाजा आपल्याला तो MRSAC ह्याच्यात दिसला होता, ऍक्च्युली तो दरवाजा महादरवाज्याला लागून जी तटबंदी जाते हिरकणी काड्याकडे तर तिथे मध्ये आहे, पण बरेच वर्ष झालं त्या भागात कोणी जात नसल्यामुळे तो कुणाला दिसला नाही. तो जरा आड वाटेला आहे, जो खालचा गोल बुरुज आहे त्याच्या, आणि त्यासोबत तटबंदीची लांबी रुंदी पण आपल्याला कळली. मला नाही वाटत तटबंदीची लांबी रुंदी कुणाला माहिती असेल. हो, आपल्याला त्यावर तटबंदीची लांबी रुंदी पण कळली. एवढंच नाही तर मी आता तुम्हाला स्तंभ दाखवणार आहे, तटबंदी दाखवणार आहे, आणि जो आपला नगारखाना आहे त्या नगारखान्याची काय दुरावस्था झालेली आहे
ती सुद्धा तुम्ही बघा की या नागपूरच्या संस्थेमुळे आपण